विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर. सत्ताधारी पक्षाकडून स्वागत, विरोधकांची नाराजी. 2 हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये जमा होणार. मासिक 15,000 पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या असंघटित कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजना जाहीर. करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाखापर्यंत वाढवून मध्यमवर्गीयांना दिलासा. प्रमाणित कर वजावटीची मर्यादा 50,000 पर्यंत वाढवली. आणि रामायणातील मूल्य जगभरात पोहोचवण्यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव आयोजित करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नमस्कार, 11:00 बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालमधल्या दुर्गापूरला भेट देणार आहेत. या भेटीत ते 294 किलोमीटर लांब अंडाल सेंधिया पारूर मालदा आणि खाना सेंधिया रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण राष्ट्राला समर्पित करतील. या विद्युतीकरणामुळे ईशान्येकडच्या भागात कोळशाची वाहतूक करणं सुलभ होणार आहे. हिजली नारायणगड दरम्यान 20 किलोमीटर लांबीच्या तिसऱ्या रेल्वे मार्गाचंही पंतप्रधानांच्या हस्ते आज लोकार्पण होणार आहे. दोन हजार 2019-20 वर्षासाठीचा अंतरिम अर्थसंकल्प प्रभारी वित्तमंत्री पियुष गोयल यांनी काल लोकसभेत सादर केला. गेल्या 4 वर्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं समाजाच्या विविध घटकांसाठी केलेल्या कल्याणकारी तरतुदींचा आढावा त्यांनी यावेळी घेतला. विविध आरोग्य योजना, मनरेगा, अनुसूचित जाती जमातीसाठीच्या कल्याणकारी योजना, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, महिला विकास आणि सक्षमीकरण, युवा सक्षमीकरण अशा विविध योजनांसाठीच्या निधीत सरकारनं या अर्थसंकल्पाद्वारे भरघोस वाढ केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे लाभ जनतेपर्यंत पोचवण्यासाठी यासंदर्भात एक राष्ट्रीय कार्यक्रम सरकार तयार करणार आहे. चित्रपटांची पायरसी रोखण्यासाठी सिनेमॅटोग्राफी अर्थात चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबतचा कायदाही अधिक कठोर करणार आहे. महागाई रोखण्यात आतापर्यंतच्या कोणत्याही सरकारपेक्षा जास्त यश मिळाल्याचं गोयल यांनी आपल्या भाषणात काल सांगितलं. छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांना प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी अंतर्गत वार्षिक 6,000 रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा वित्तमंत्र्यांनी केली. या योजनेचा लाभ 2 हेक्टरपर्यंत आणि त्यापेक्षा जास्त जमीनधारक 12 कोटी शेतकऱ्यांना होणार आहे. यासाठी चालू अर्थसंकल्पात 20,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येकी 2,000 रुपये याप्रमाणे 3 टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम थेट जमा होईल. मत्स्य व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन मत्स्य व्यवसाय विकास विभाग स्थापन केला जाईल अशी घोषणाही त्यांनी केली. पशुपालन आणि मत्स्यपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत व्याजदरात 2% सूट मिळेल तर संकटग्रस्त शेतकऱ्यांना व्याजदरात 5% सूट मिळेल असं गोयल म्हणाले. असंघटित क्षेत्रातल्या कामगारांना प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपयांचं निवृत्तीवेतन मिळेल असं वित्तमंत्र्यांनी जाहीर केलं. यासाठी 29 वर्ष वय असलेल्या कामगारांना दरमहा 100 रुपये जमा करावे लागतील तर 18व्या वर्षी या योजनेत सहभागी होणाऱ्यांना दरमहा केवळ 55 रुपये भरावे लागतील. केंद्र सरकारही तितकीच रक्कम दरमहा आपल्या योगदानाच्या स्वरुपात यात जमा करेल. रेल्वेसाठीच्या तरतुदीत गेल्या वर्षीपेक्षा 148% वाढ करण्यात आली असून कोणतीही भाडेवाढ प्रस्तावित नाही. संरक्षण क्षेत्रासाठी प्रथमच 3 लाख कोटी रुपयांहून अधिक अशी आजवरची सर्वात जास्त तरतूद या अर्थसंकल्पात प्रस्तावित आहे. राष्ट्रनिर्मितीमध्ये आणि गरिबांसाठी विविध विकास योजना राबवायला बळ देण्यामध्ये आयकरदात्यांचं मोठं योगदान असल्याचं सांगत केंद्रीय वित्तमंत्री पियुष गोयल यांनी 5 लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न पूर्णपणे करमुक्त केलं आहे. सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी, काही विशिष्ट बचत योजना आणि विमा योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीचं 6.5 लाख रुपयांपर्यंतचं निव्वळ उत्पन्नही करमुक्त केलं आहे. पगारदार वर्गासाठी प्रमाणित वजावटीची मर्यादा 40 वरून 50,000 रुपये करण्यात आली आहे. बँक आणि टपाल कार्यालयातल्या ठेवींवर आता 10,000 रुपयांऐवजी 40,000 रुपयांपर्यंतच्या व्याजावर टीडीएसची आकारणी होणार नाही. घरभाड्यावरील वजावटीत वाढ करण्यात आली असून ही मर्यादा 1,80,000 रुपयांवरून 2,40,000 रुपयांपर्यंत करण्यात आली आहे.
वित्तीय तूट 2018-19 या वर्षात 3.4% इतकी राखण्यात आली. चालू खात्यातली तूट यावर्षी सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या 2.5% इतकी राहील असा अंदाज आहे. 6 वर्षापूर्वी ही तूट 5.6% इतकी जास्त होती. गेल्या 5 वर्षात देशानं व्यापक आर्थिक स्थैर्याची उत्तम स्थिती अनुभवली आहे. सद्यस्थितीला भारत ही जगातली 6वी मोठी अर्थव्यवस्था आहे असं ते म्हणाले. लोकसभेपाठोपाठ केंद्रीय वित्तमंत्री पियुष गोयल यांनी हिंदी आणि इंग्रजीतला अंतरिम अर्थसंकल्प राज्यसभेच्या पटलावरही ठेवला. त्यानंतर राज्यसभा अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी राज्यसभेचं कामकाज सोमवारपर्यंत तहकूब केलं. आता सोमवारी दोन्ही सभागृहांचं कामकाज सुरू होईल. वित्तमंत्री पियुष गोयल यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा ऐतिहासिक असून देश सक्षम करण्यासाठी या अर्थसंकल्पातून सर्व क्षेत्रांचा आणि लोकांचा विचार केला असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. भारत को समृद्धि की तरफ जो बजट लेकर के जाएगा ये उसका ट्रेलर मात्र है. ये बजट जन सामान्य के सशक्तिकरण से देश को सटीक योजनाओं के माध्यम से शक्तिशाली राष्ट्र बनाने की दिशा में एक अहम कदम है. साथियों, हमारी सरकार की योजनाओं ने देश के हर व्यक्ति के जीवन पर सकारात्मक प्रभाव डाला है. देशातील सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून केंद्र सरकारनं सादर केलेला अर्थसंकल्प हा अशा घटकांचं जीवनमान उंचावण्यासाठीच्या प्रामाणिक प्रयत्नांचा जाहीरनामा आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी. शेतकरी, मजूर, महिला आणि मध्यमवर्गीय यांना प्रचंड मोठा दिलासा देणारा हा अर्थसंकल्प आहे. एकीकडे छोट्या शेतकऱ्यांकरता 2 हेक्टरपर्यंत प्रतिवर्षी 6,000 रुपये अनुदान देण्याचा ऐतिहासिक निर्णय असेल. जे आमचे असंघटित क्षेत्रातले मजूर आहेत यांच्याकरता 3,000 रुपयाची पेन्शन असेल. आमच्या ज्या महिला आहेत यांना 26 महिन्यांपर्यंतची प्रसूती रजा असेल. किंवा आमच्या मध्यमवर्गीयांकरता इन्कम टॅक्सची स्लॅब 5 लाखापर्यंत इन्कम टॅक्स मुक्त करण्याचा निर्णय असेल. अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचे निर्णय झाले आहेत. संसदेत मांडल्या गेलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावर राज्यातल्या विरोधकांनी मात्र टीका केली. केंद्र सरकारनं आतापर्यंत 5 अर्थसंकल्प जाहीर केले. त्यातल्या अनेक गोष्टींची अद्याप पूर्तता सरकारकडून झालेली नाही. त्यामुळे पुन्हा सत्तेत येण्यासाठीच लोकप्रिय घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. केंद्र सरकारनं मांडलेला अर्थसंकल्प हा जनतेचा विश्वासघात असल्याची टीका सरकारमध्ये घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ नीलम गोरे यांनी व्यक्त केली आहे. सरकारचा कार्यकाळ संपत असतानाच करामध्ये सवलत देऊन आगामी लोकसभा निवडणुकीची सरकार तयारी करत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे. रामायण महाकाव्यानं जगाला मूल्य आणि नवी दिशा दिली हेच विचार जगभरात पोचवण्यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सूरजकुंड आंतरराष्ट्रीय मेळाव्यात केली. हरियाणातल्या फरीदाबाद इथं 33व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय शिल्प मेळाव्याचं उद्घाटन काल मुख्यमंत्री फडणवीस आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते झालं तेव्हा त्यांनी ही घोषणा केली. फिलिपीन्स, कंबोडिया, थायलंड सारख्या विविध देशात रामायणाचं सादरीकरण केलं जातं. तिथल्या कलाकारांनी आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सवातही रामायण सादर करावं आणि या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण व्हावी हा या महोत्सवाचा उद्देश असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. 25 आणि 28 फेब्रुवारी दरम्यान मुंबईत हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे. हरियाणा सरकारनं पानिपत युद्ध स्मारक विकासासाठी सुरु केलेल्या कार्याला महाराष्ट्र शासन पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. भाजपा किसान मोर्चाच्या वतीनं येत्या 23 आणि 24 फेब्रुवारीला गोरखपूर इथं राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकर गौडा पाटील आणि राष्ट्रीय मंत्री दिनेश त्यागी यांनी दिली आहे.
या अधिवेशनाची माहिती देण्यासाठी मुंबईत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशातल्या शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या योजना आणि त्याचे लाभ यावर या अधिवेशनात चर्चा होईल. हे अधिवेशन शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल असं शंकरगौडा पाटील यांनी यावेळी सांगितलं. या अधिवेशनाची सविस्तर माहिती प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या 14 फेब्रुवारीला देशातल्या प्रत्येक प्रदेश मुख्यालयात आणि जिल्हा मुख्यालयात पत्रकार परिषद आयोजित केली जाईल अशी माहितीही गौडा पाटील यांनी यावेळी दिली. राज्य आणि केंद्रातलं भाजपा सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या जनतेला सरकारची उदासीनता दाखवण्यासाठी आणि सत्तेत परिवर्तन घडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं निर्धार परिवर्तन यात्रेचं आयोजन केलं होतं अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली. रायगड इथून निघालेल्या निर्धार परिवर्तन यात्रेचा समारोप नगर जिल्ह्यातल्या पारनेर इथं झाला त्यावेळी ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही महागाई आणि अच्छे दिनच्या मुद्यावर राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेते यावेळी उपस्थित होते. नागपूर शहराला आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर बनवण्यासाठी युवकांची नवकल्पकता आणि नवसंकल्पना कामात येऊ शकते असं मत राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलंय. नागपूर महानगरपालिका, मेयर इनोव्हेशन काउन्सिल आणि नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या हॅकेथॉन कार्यक्रमात युवकांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. युवकांकडे अनेक गोष्टी आणि कल्पना आहेत ज्या सरकार स्वीकारू शकतं याचं उत्तम उदाहरण मुंबईतल्या एलिफंटाचं विद्युतीकरण असल्याचं ते म्हणाले. तुमच्याकडे शक्ती, ऊर्जा, विचार करण्याची दिशा असेल तर इथे नवनवीन कल्पना सादर करा असं आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी युवकांना केलं. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नवनवीन संकल्पना सादर केल्या तसंच विद्यार्थी आणि नागरिकांना इनोव्हेटिव्ह आयडिया या विषयावर तज्ञांनी मार्गदर्शन केलं. केंद्र सरकारच्या अटल टिंकरिंग लॅब योजनेअंतर्गत उस्मानाबादच्या छत्रपती शिवाजी प्रशाला आणि भूमच्या शाळेमध्ये या विज्ञान प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहेत. उस्मानाबादच्या प्रयोगशाळेचं उद्घाटन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि शेतकरी कामगार पक्षाचे संस्थापक उद्धवराज पाटील यांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधून करण्यात आलं. हा कार्यक्रम माजी न्यायमूर्ती बी एन देशमुख आणि ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांच्या हस्ते झाला. या प्रयोगशाळेसाठी केंद्र सरकारकडून 20 लाख रुपये अनुदान दिलं असून हे पैसे 5 वर्षात टप्प्याटप्प्याने मिळणार आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार व्हावा, त्यांच्या संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी अशा प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षकांची नियुक्तीही करण्यात आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात रब्बी पीक तंत्रज्ञान मेळावा, कृषी प्रदर्शन आणि शिवार फेरीच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ के पी विश्वनाथ तर प्रमुख पाहुणे म्हणून पीक वाण संरक्षण आणि शेतकरी हक्क कायद्याचे नवी दिल्लीतले अध्यक्ष डॉ के व्ही प्रभू उपस्थित होते. कृषी माल सर्व उत्पादनाचा पाया आहे, त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःच्या कृषी मालाचं विपणन स्वतः करावं तसंच गट स्थापन करून कृषी मालाची विक्री करावी असं आवाहन प्रभू यांनी यावेळी केलं. तर शेतकऱ्यांनी शेतीला तंत्रज्ञानाची जोड दिली तर दुष्काळावर मात करून चांगलं उत्पादन घेता येईल असं डॉ विश्वनाथ म्हणाले. विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर रब्बी, ज्वारी, गहू, हरभरा, करडई आणि भाजीपाल्यासह 80 रब्बी पिकांच्या वाणांची प्रात्यक्षिकही करून दाखवली तसंच शास्त्रज्ञ आणि कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना यावेळी मार्गदर्शनही केलं. इच्छा तिथे मार्ग या म्हणीप्रमाणे रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यातल्या अनंत मगर या शेतकऱ्यांनी पडीक जमिनीवर कलिंगडाचं विक्रमी उत्पादन घेतलंय. पाहूया या शेतकऱ्याची यशोगाथा. रायगडमधल्या रोहा इथल्या धाटाव औद्योगिक वसाहतीला लागून असलेली पडीक जमीन दुर्लक्षित होती. इथल्या औद्योगिक वसाहतीमधून निघणाऱ्या रसायनांचा धूर आणि रासायनिक पाणी यामुळे इथलं वातावरण प्रदूषित झालं. पण अनंत मगर या शेतकऱ्यानं धाटावातल्या शेतजमिनी भाड्यानं घेतल्या
आणि आपल्या कुटुंबाच्या मदतीनं कलिंगड, कोहळा आणि भाजीपाल्याची शेती सुरू केली. पंतप्रधान मृदा आरोग्य पत्रिका योजनेअंतर्गत डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातून या शेत जमिनीतल्या मातीच्या नमुन्यांची तपासणी केली. धाटाव MIDCच्या कडेला असलेला एक मोठा भूखंड इथं होता आणि त्याच्यात खूप खूप जंगलासारखे झाडं, बाभळीची झाडं होती आणि हे सगळं स्वच्छ करून गेली 2 वर्ष आम्ही चांगल्या प्रकारची हे कलिंगड ड्रिपर लाईन टाकून आम्ही हे कलिंगड पिकवत आहोत. खूप माझ्या मालाला मार्केट आहे, खूप चांगल्या पद्धतीची क्वालिटी आलेली आहे. थोडस केमिकल झोन असल्यामुळे इथे थोडासा फरक पडतो, परंतु वातावरण या वर्षाचं थोडस चांगलं आहे, त्याच्यामुळे कलिंगड एकदम उत्तम आलेलं आहे. आज कलिंगडाच्या लागवडीमध्ये जर सर्वात महत्वाचं जर बघितलं तर लागवडीचा अचूक हंगाम, अचूक वेळ साधणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यासाठीचं योग्य जे बियाण्याचं प्रमाण जे आहे ते सुद्धा राखणं गरजेचं आहे. कलिंगडाला जर विचार केला तर साधारणपणे 2 ते 3 किलो बियाणं हे प्रति हेक्टर आपल्याला आवश्यक असतं आणि लागवड जी आहे त्याची जर साधारणपणे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये जर केली तर आपल्याला निश्चितच जानेवारी फेब्रुवारी महिन्यापर्यंत आपल्याला चांगल्या पद्धतीचं उत्पादन त्याच्यातून मिळायला मदत होते. आज बघितलं तर कलिंगडाच्या पिकामध्ये मगर यांची जर शेती पाहिली तर आपण बघतो की त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा चांगल्या पद्धतीने वापर केला गेलेला आहे. त्याच्यामध्ये आच्छादन तंत्रज्ञान, त्याचबरोबर त्या आच्छादनाखाली ड्रिपचा वापर करून म्हणजे ठिबकचा वापर करून त्यांनी त्यांची शेती ही केलेली आहे. जमिनीचा पोत सुधारताच त्यात कलिंगडाची लागवड केली. विशेष म्हणजे माननीय पंतप्रधान साहेबांचा जे हेतू होता, ध्येय होतं की शेतकऱ्याचं उत्पादन डबल व्हायला पाहिजे, त्या माध्यमातून त्या ठिकाणी ह्यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या मार्गदर्शनाखाली प्लास्टिक आच्छादनाचा वापर की जेणेकरून पाण्याची बचत होऊ शकेल आणि सिंचनाचा वापर म्हणजे ठिबक सिंचन की जेणेकरून पाण्याची बचत होऊन चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकेल, अशा प्रकारे जर आपण शेतकऱ्यांनी उत्पादन घेतलं आणि विशेष म्हणजे हा जो त्यांचा जो एरिया आहे ज्या ठिकाणी त्यांनी लागवड केलेली आहे हा औद्योगिक वसाहतीला लागून एरिया आहे, या ठिकाणी साधारणतः माणसाला सुखदायक त्रास होतोय, तर या ठिकाणी त्याच्यावरती सुद्धा मात करून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलेलं आहे. 33 वर्षापासून ते शेतीमध्ये प्रयोग निर्णयाने प्रयोग करत आलेत आणि त्या पद्धतीने त्या अनुभवाच्या जोरावर आणि कृषी विज्ञान केंद्राचे साहेब तराटे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज शेतीची जवळजवळ 25 एकर लागवड केली आहे आणि त्या लागवडीमध्ये बऱ्याच प्रमाणात आम्हाला यश आलेलं आता दिसतंय. अनंत मगर यांच्या कलिंगडाची चव आणि रंग उत्तम असल्यानं त्यांना बाजारात भरपूर मागणी आहे. उन्नत शेती समृद्ध शेती ही शासनाची संकल्पना या शेतकऱ्याच्या माध्यमातून साकारली जात आहे. त्यांच्याकडून इतर शेतकऱ्यांनीही प्रेरणा घ्यावी आणि आपले शेतमळे फुलवावेत हीच अपेक्षा. दूरदर्शन बातम्यांसाठी शंकर होमकर, रायगड. स्पेनमधल्या मरसिया इथे सुरू असलेल्या महिला हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना आयर्लंडशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री 9 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्यापूर्वी भारत आणि स्पेन यांच्यातली 4 सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली होती. पालघर जिल्ह्यातल्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातल्या काही भागात कालही भूकंपाचे 4 हून अधिक धक्के जाणवले. रहिवाशांना तात्पुरता निवारा पुरवण्यासाठी NDRF मार्फत तंबू मागवण्यात आले आहेत असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. ज्या रहिवाशांची घरं कच्च्या बांधकामाची आहेत त्यांनी रात्री घरात न थांबता सुरक्षित ठिकाणी झोपावं असं आवाहन राज्य आपत्ती नियंत्रण कक्षानं केलं आहे. सर्व संबंधित विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागालाही भूकंप प्रवण भागात त्यांची यंत्रणा तैनात ठेवायला सांगितलंय. अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी केलं आहे. आणि आता हवामान. येत्या 24 तासात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर कोकणात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकासकामांचं उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर. सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प संसदेत सादर. सत्ताधारी पक्षाकडून स्वागत, विरोधकांची नाराजी. 2 हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वार्षिक 6,000 रुपये जमा होणार. मासिक 15,000 पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या असंघटित कामगारांसाठी निवृत्ती वेतन योजना जाहीर.
करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 5 लाखापर्यंत वाढवून मध्यमवर्गीयांना दिलासा. प्रमाणित कर वजावटीची मर्यादा 50,000 वाढवली. आणि रामायणातील मूल्य जगभरात पोहोचवण्यासाठी राज्यात आंतरराष्ट्रीय रामायण महोत्सव आयोजित करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 4:30 वाजता पुढच्या बातमीपत्रात. सह्याद्री वाहिनीवर नमस्कार.